मिरज कृष्णाघाट येथे केंद्रीय पथकाने भेट दिली आहे. केंद्रीय पथक क्रमांक 2 चे कृषी मंत्रालय संचालक नवी दिल्ली आरपी सिंग, सचिव ग्रामविकास विभाग नवी दिल्ली पीवी राजवेदी या सदस्यांनी भेट दिली. यांनी मिरज अर्जुनवाड पुलावर भेट देऊन यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी डॉ विकास करात, तहसीलदार शरद पाटील, पोलीस उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुराणे नदीपात्राचं मोठं नुकसान केले, नदीकाठची शेती वाहून गेले. आज पथकाने ही पाहणी करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. या ठिकाणी पाहणी करून पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे. आक्रोश मोर्चा. पूरग्रस्त सर्व घटकांना 100% नुकसान भरपाई देण्यात यावी. पूरग्रस्त सांगली एकवटली, हक्कांची जाणीव झाली, पाहणी बास मदत द्या. माननीय पृथ्वीराज पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस, माननीय राजू शेट्टी माजी खासदार आणि शेतकरी नेते यांच्या पुढाकारातून आक्रोश मोर्चा. स्थळ क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय. उद्या दिनांक 31 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून आपल्या पूरग्रस्त बांधवांच्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा.